आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीला थेंबरही पाणी देणार नाही, कोथळीत साखळी उपोषण सुरू. उल्हास पाटील आणि सावकार मादनाईक कोथळीकरांच्या पाठीशी. राजकीय हाडवैर बाजूला ठेवून आमदार उल्हास पाटील आणि त्यांचे विधानसभेचे विरोधी उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक या दोन नेत्यांनी मतभेद बाजूला करत आज कोथळीतील आंदोलनाला पाठिंबा दिला. वारणा नदीतील पाण्याचा थेंबही देणार नाही असे म्हणत अमृत योजनेला विरोध करत कोथळी ग्रामस्थांनी आज उपोषण सुरू केलं आहे. कोथळीतील सर्व पक्षीय नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील नेते डॉ राजेंद्र पाटील येड्रावकर, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक धडगोंड पाटील, राजगोंड पाटील, संजय नांदणे, वृषभ पाटील, देवगोंडा पाटील, सुकुमार नेजकर, अशोक पुजारी, शीतल धडेल, दीपक पाटील, भीमगोंडा बोरगावे आदी नेते उपोषणस्थळी आहेत. आज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक आणि आमदार उल्हासदादा पाटील या दोन्ही नेत्यांनी मनोगते व्यक्त केली. या आंदोलनाला गावातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मानकर न्यूजसाठी कोथळीहून अभय वाळकुंजे.